फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. कोणावरही ईडी लावू शकतात, कोणावरही सीबीआय लावू शकतात, कोणावरही गुन्हे दाखल करू शकतात. उत्तर कसं द्यायचं ते आमच्याजवळ सगळे उत्तर आहे. राज्यामध्ये ज्या नगरपंचायतच्या निवडणुका आणि भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन ओबीसीचं आरक्षण आणि सध्याचं असलेले कोरोनाची परिस्थिती हे सगळं बरोबर व्यवस्थित झाल्यानंतर ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून या निवडणुका घ्याव्यात असा कॅबिनेटमध्ये निर्णय करून निवडणूक आयोगाला पाठवलं असतानासुद्धा निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये निवडणुका लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग हे कोणाच्या ईश्वरावर काम करते आणि त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा आपल्याला करणं बेफसूल असेल. हायकमांडला भेटणं आमदारांनी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कोणी मान्य करायला नको. मंत्र्यांबाबत काही नाराजी आहे पण आमदारांची अजून माझ्याकडे अशी कुठली त्यांची चर्चा आलेली नाही आणि त्याच्यामुळे पण काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये एकजुटीनं काम करते आहे आणि आज काँग्रेसच्या बद्दल लोकांच्या फार अपेक्षा राज्यामध्ये आहेत आणि मला वाटतं की असं कुठलाही मतभेद नसेल. लोकशाही आहे आणि ते कोणावरही ईडी लावू शकतात, कोणावरही सीबीआय लावू शकतात, कोणावरही गुन्हे दाखल करू शकतात कारण की आता केंद्रात त्यांचं सरकार आहे आणि ज्या पद्धतीनं भाजपवाले वागतात आहेत त्यांचं दर्शन सगळ्यांना होऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही काय करावं त्यांचं उत्तर कसं द्यायचं ते आमच्याजवळ सगळे उत्तर आहेत. काँग्रेस सगळ्या निवडणुकीला तयार आहे, काँग्रेसची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता तुम्हाला परिवर्तनाची लहर सुरू झालेली आहे. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं मूळ मुद्द्याला बाजूला करण्यासाठी अनेक इव्हेंट आणि अनेक नौटंकी जे करतात आहेत ते आता लोकांना लक्षात आलेली आहे आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाकडे मुद्दामून दुर्लक्ष करण्याचा त्यांचा हा प्रयत्न सुरू राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे देशातल्या लोकांनी यांना भाजपला आता स्पष्ट समजलेलं आहे की भाजप किती नौटंकीबाज आहे, इव्हेंटबाज आहे हे आता देशाच्या जनतेला कळलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता ज्या काही 5 राज्यात निवडणुका होऊ घातलेल्या त्याच्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल.